नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा इतिहासातील 9वा पाठ आपण पाहणार आहोत. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा पाठ पाहत असताना थोडक्यात आपल्याला त्याची पार्श्वभूमी पाहावी लागेल. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की अनेक इतिहासकारांनी अत्यंत मेहनतीतून जे ऐतिहासिक साधनं गोळा केली, ह्या साधनांचा संग्रह, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांनी केलेले संशोधन, या सर्व गोष्टींचं कुठेतरी जतन करून ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे जे ऐतिहासिक साधनं आहेत, जो अत्यंत अनमोलाचा ठेवा आहे, हा तीन प्रकारामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येईल. त्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल मौखिक साधनं. मौखिक साधनामध्ये थोडक्यात गीत, जे कहाण्या आहेत हे सांगता येईल. त्यानंतर आपल्याला सांगता येईल लिखित साधनं. लिखित साधनामध्ये जे ताम्रपट आहेत किंवा हस्तलिखिते आहेत, पत्र आहेत, इतर बऱ्याच गोष्टी, ग्रंथ आहेत. आणि तिसऱ्या प्रकारात वर्गीकरण करता येईल ते म्हणजे भौतिक साधनं. मग यामध्ये किल्ले आले, ज्या काही पुराणवस्तू आहेत या पुरावस्तू आल्या, ह्या सर्वांचा संग्रह. पण ह्या सर्व ऐतिहासिक ठेव्यांचं जतन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, प्रथमतः आपल्याला मौखिक साधनांचं जतन कशा पद्धतीनं करायचे पाहिजे. पहिली गोष्ट आपल्याला मौखिक साधनांचं जतन करत असताना सांगता येईल की लोक परंपरेतील जी गीतं आहेत, जी कहाण्या सांगितल्या जातात, ह्या सर्व कहाण्यांचं, गीतांचं संग्रह करणं. आणि दुसरं सांगता येईल त्या संकलित केलेल्या किंवा संग्रह केलेल्या साहित्यांचं वर्गीकरण किंवा त्याचं विश्लेषण करणं, त्याचा अन्वयार्थ लावणं, हेही महत्वाचं आहे. तिसरं मौखिक साधनांचं जतन करताना आपल्याला ही गोष्ट केली पाहिजे, जे संशोधित मौखिक साहित्य आहे, ह्या मौखिक साहित्याचं प्रकाशन करणं. त्यानंतर लिखित साधनांचं जतन करत असताना पहिली गोष्ट जे ताम्रपट आहेत, दरबारातील जी काही दप्तर आहेत, खासगी पत्र आहेत, त्याचबरोबर दैनंदिनी आहेत, ऐतिहासिक ग्रंथ आहेत, त्याचबरोबर हस्तलिखित चित्र, छायाचित्र, जुने ग्रंथ, हे जे काही दस्तऐवज आहेत, या दस्तऐवजाचं आपल्याला संकलन करणं किंवा त्याचं संपादन करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर या लिखित साधनांचं जे काही दस्तऐवज आहेत, त्याचं संवर्धन करण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया आणि त्याची सफाई करणं महत्वाचं आहे. या लिखित साधनांचं जतन करत असताना तिसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल की जे काही ऐतिहासिक लिखित साधनं आहेत, याचं मूल्य निश्चित करता आलं पाहिजे. त्याचबरोबर जे लिखित साधनं आहेत, त्यामध्ये जे काही दस्तऐवज आपल्याला मिळालेले आहेत, त्या दस्तऐवजाचं, निवडक जे दस्तऐवज आहेत, हे प्रदर्शित करणं देखील महत्वाचं आहे. त्याचबरोबर जे साहित्य, लिखित साहित्य आहे, या लिखित साहित्याचं संपादन आणि त्याचे जे काही संशोधन वगैरे झालेले आहेत, याचं निष्कर्ष देखील प्रकाशित करणं महत्वाचं आहे. हे झालं लिखित साधनांच्या बाबतीत. त्यानंतर ऐतिहासिक ठेव्यामध्ये भौतिक साधनं जी आहेत, त्यामध्ये किल्ले आले, पुरावस्तू आल्या, हे जे काही पुरावस्तूंचं संकलन आपण केलेलं आहे, ते संकलन त्या कोणत्या कालखंडातील आहेत, तो कालखंड आणि तो कोणत्या प्रकारानुसार ते भौतिक साधन आहे, याचं वर्गीकरण आणि त्याची एक सूची तयार करणं महत्वाचं आहे. त्यानंतर या भौतिक साधनांचं जतन करताना जे काही भौतिक साधनं आपल्याला मिळालेले आहे, या भौतिक साधनांचं, पुरावस्तूंचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला जी काही आवश्यक सफाई आहे, ही सफाई आणि त्यावर आवश्यक रासायनिक प्रक्रिया करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर निवडक ज्या काही पुरावस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत, या पुरावस्तू किंवा त्या प्रतिकृती आहेत, ह्या प्रदर्शित करणं देखील महत्वाचं आहे. त्याचबरोबर जे काही या पुरावस्तूवर संशोधन झालेले आहेत, हे संशोधन पर लेखन देखील प्रसिद्ध केलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत किंवा प्राण्यांचे अस्मीभूत अवशेष, ज्याला आपण जीवाश्म असं म्हणतो, याचं वर्गीकरण करून त्याची सूची तयार करणं देखील महत्वाचं आहे. आणि निवडक जे काही जीवाश्म आहेत, ज्या काही प्रतिकृती आहेत, हे प्रदर्शित करणं देखील महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ऐतिहासिक ठेव्यांचं जतन करता येईल.